हॅलो फ्रेंड्स, मी वैष्णवी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल भोईस गुरुकुलमध्ये। आपण टेन्शन नको परीक्षेची ही सिरीज सुरू केली आहे आणि या सिरीजचे 4 एपिसोड कम्प्लीट झालेले आहेत। लास्ट एपिसोडमध्ये आपण बघितलं की कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे आपला वेळ वाया जातो। एपिसोड 5 आपण बघणार आहोत की कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे आपला वेळ वाचतो। तर जर आत्तापर्यंत तुम्ही एपिसोड 4 बघितले नसतील तर सगळ्यात पहिले जाऊन तुम्ही एपिसोड 4 पर्यंतच्या व्हिडिओज नक्की बघा। तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर आपण सुरुवात करूया आजच्या टॉपिकला। आज आहे की आपला वेळ हा कुठल्या गोष्टींमुळे वाचतो, म्हणजे अभ्यास करताना वेळ कुठे वाया जातो, ह्याच्याच सोबत अभ्यास करताना वेळ कुठे वाचतो हे जास्त गरजेचं आहे। कारण की त्या गोष्टींवर फोकस केल्यावर आपण आपला वेळ वाचवू शकतो आणि योग्य वेळ योग्य ठिकाणी देऊ शकतो। तर आपण बघूया पॉईंट वाईज की आपण कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे आपला वेळ वाचतो। तर पहिली गोष्ट म्हणजे की अभ्यास करताना अभ्यासाचं नियोजन असणं खूप गरजेचं आहे। म्हणजे कोणत्या दिवशी कोणत्या वेळी कोणती गोष्ट करायची आहे, कुठल्या वेळेला कुठला टॉपिक करायचा आहे, गणिताची रिव्हिजन कधी करायची आहे, बाकी सब्जेक्टची लर्निंग कधी करायची आहे, हे जर आपलं ठरलेलं असेल तर आपला शोधण्यात किंवा विचार करण्यात किंवा ठरवण्यात वेळ जाणार नाही। आणि हीच गोष्ट म्हणजेच काय, अभ्यासाचं नियोजन। मी सगळ्यात पहिले सांगितलं अभ्यास करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अभ्यासाचं नियोजन करणे, आणि ते खूप गरजेचं आहे। म्हणून पहिली गोष्ट नीट लक्षात ठेवा की कधी कुठली गोष्ट करायची आहे ही जर आपण फिक्स केली तर आपला वेळ इतर गोष्टीत वाया जाणार नाही। तर दुसरी गोष्ट आपण बघू की आपला वेळ कुठे वाचतो। आपण अभ्यास करताना रात्री म्हणजे दिवसभरातून जो अभ्यास होतोय आपला, त्याची जर रात्री रिव्हिजन केली तर आपला तो अभ्यास चांगला नीट लक्षात राहतो। त्यामुळे ते परत परत जेव्हा पण आपण अभ्यासाला घेऊ त्या आपल्याला रिव्हिजनमुळे ते लक्षात राहतं। अदरवाईज आपण परत अभ्यासाला घेतल्यानंतर आपल्याला सुरुवातीपासून सुरू करायला लागतं। तर ही गोष्ट नीट लक्षात ठेवा की जर आपण रोज अभ्यासाची रिव्हिजन केली तर आपला वेळ नंतर अभ्यास करण्यासाठी वाचतो। तिसरी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की अवघड सब्जेक्टसाठी ज्यावेळेस तुम्ही फ्रेश असतात त्यावेळेस त्यांना वेळ देणं जास्त गरजेचं आहे, आणि सोप्या सब्जेक्टसाठी ज्यावेळेस तुम्ही थोडेसे थकलेले असतात त्यावेळेस तुम्ही सोपे सब्जेक्ट करू शकता, जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाही, आपला वेळ इथे वाचतो। का? कारण की आपण ठरवलेल्या वेळेमध्ये जेव्हा जो सब्जेक्ट लवकर आपल्याला समजतो तो आपण त्यावेळेला परफेक्टली करू शकतो, म्हणून आपला वेळ वाचतो। चौथी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय की आपल्या जेवणाचा वेळ, आपला खेळण्याचा वेळ, आपला टीव्ही बघण्याचा वेळ, आपला झोपण्याचा वेळ हा फिक्स्ड असायला पाहिजे। आपण जर ठरवलंय की आपण संध्याकाळच्या 7 जेवण करतो तर रोज संध्याकाळी 7 जेवण हे झालंच पाहिजे आणि त्याच्यानुसार आपलं टाइम टेबल व्यवस्थित फॉलो केलं पाहिजे। म्हणून मी आधी पण सांगितलंय की टाइम टेबल फॉलो करणं हे खूप गरजेचं आहे, कारण की ठरवलेला वेळ ठरवलेल्या गोष्टीसाठी देणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून आपल्या बाकीच्या गोष्टी इतर वेळेमध्ये परफेक्टली मॅनेज होतात। त्यासाठी आपल्याला वेगळा वेळ काढावा लागत नाही आणि जो वेळ आपण काढतो त्या वेळेत आपण परफेक्टली तो अभ्यास करू शकतो। आणि जर आपण ठरवलेल्या वेळी ठरवलेली कामं केले तर आपला वेळ नक्की वाचतो। तर पाचवी आणि इम्पॉर्टंट गोष्ट आपण बघू। आता इम्पॉर्टंट मी का म्हटलं, कारण की पाचवी गोष्ट ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। आपण ज्या वेळेला अभ्यासाला बसतो ती वेळ तुमच्या घरच्यांना आणि मित्रांना सांगून द्यायची। का सांगून द्यायची? कारण की त्या वेळेमध्ये तुमचे फॅमिली म्हणजे तुमचे घरचे आणि तुमचे मित्र त्या वेळेला तुम्हाला त्या वेळेमध्ये डिस्टर्ब करायला नको। कारण की मोस्टली काय होतं, आपण अभ्यासाला बसतो आणि घरात कोणीतरी पाहुणे येतात किंवा घरातल्यांचं काहीतरी काम निघतं तुमच्याकडे आणि आपल्याला अभ्यास सोडून त्या कामांमध्ये ते व्यस्त करून घेतात। तर हे लक्षात ठेवा की आपल्या अभ्यासाची वेळ ही आपल्या मित्रांना आपल्या घरच्यांना माहिती असायला पाहिजे, जेणेकरून आपल्या अभ्यासाच्या वेळेमध्ये आपले घरचे किंवा आपले मित्र आपल्याला डिस्टर्ब करणार नाहीत, म्हणजे आपण प्रॉपर वेळ आपल्या अभ्यासाला देऊ शकतो। आणि ही गोष्ट तुमच्यासोबत नक्कीच होत असेल। जर होत असेल तर खाली तुम्ही शेअर करू शकता की असं होतं का की तुम्ही अभ्यासाला बसतात आणि तुमचे घरचे तुम्हाला बोलवतात काही कामासाठी किंवा तुमचे फ्रेंड्स तुम्हाला कॉल करून किंवा येऊन भेटून तुम्हाला डिस्टर्ब करत असतात। सहावी गोष्ट आपण बघू। सहावी गोष्ट म्हणजे काय की आजचा अभ्यास उद्यावर टाकू नका।
म्हणजे आपण काय करतो, आज नाही, आज पॉसिबल नाही झालं, मग आपण उद्या करू, उद्याचं पर्व होतं आणि नंतर तो अभ्यास तसाच राहतो आणि आपण ठरवलेल्या वेळामध्ये ते पूर्ण होत नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवा की आजचा अभ्यास उद्यावर ढकलणं योग्य नाही आहे. आज जे आपण ठरवलं आहे ते आजच केलं पाहिजे, जेणेकरून आपला वेळ वाचतो, आपल्याला इतर स्टडीसाठी किंवा रिव्हिजनसाठी पुढचा वेळ जो एक्स्ट्रा आपण ठरवलेला असतो तो वेळ आपल्याला मिळतो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपला टाईम कुठे वाचतो, तर जसे आपला टाइम कुठे वाया जातो हे कळणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे आपला वेळ कुठे वाचतो हे पण कळणं जास्त गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा ज्यांना परीक्षेचं टेन्शन येतं आणि त्याचसोबत ते कसं दूर करायचं याचं सोल्युशन ज्यांना माहिती नसतं. खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आपण भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये नेक्स्ट टॉपिकसोबत. हॅलो फ्रेंड्स, मी तुमच्यासाठी एक गुड न्यूज आणली आहे की माझं एक बुक आहे मॅथमॅटिकल फॉर्म्युलेज अँड सायन्स फॉर्म्युलेज ऑन ॲमेझॉन किंडल. ॲमेझॉन किंडलवर ते पब्लिश झालं आहे, जे तुम्ही खरेदी करू शकता. ह्या फॉर्म्युलेच्या बुकमध्ये कशाचं कलेक्शन आहे ते मी तुम्हाला सांगते. अल्जेब्राचे फॉर्म्युले, ज्योमेट्रीचे फॉर्म्युले, तसेच ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले, ट्रिग्नोमेट्रीच्या व्हॅल्यूजचे टेबल, एवढंच नाही तर सायन्सचे पण फॉर्म्युले आणि या सगळ्यांचं कलेक्शन मी तुम्हाला त्या पुस्तका थ्रू देण्याचा प्रयत्न करते आहे. तर ते पुस्तक नक्की तुम्ही ॲमेझॉन किंडलवरून खरेदी करू शकता. तुम्हाला त्या पुस्तकाची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर नक्की तुम्ही ते बुक परचेस करा, बाय करा. आणि तसेच जर तुम्हाला बुक आवडले तर ॲमेझॉन किंडलवर तुम्ही रिव्ह्यू पण देऊ शकता. या बुकचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. भेटू आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट. थँक्यू.